धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, आमच्या मना मनात दंगते मराठी, आमच्या उर उरात संत्वनते मराठी, आमच्या नसा नसात नाचते मराठी। प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या समितीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अभ्यासपूर्ण 500 पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे संपूर्ण केलेला आहे। सदस्य सुश्री वर्षा गायकवाड़ जी। अध्यक्ष महोदय, मैं आपको बहुत धन्यवाद दूंगी कि आपने मुझे शून्यकाल में बोलने का मौका दिया। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा द्यावा अशी मागणी या ठिकाणी करत आहे। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, आमच्या मना मनात दंगते मराठी, आमच्या रंगरंगात रंगते मराठी, आमच्या उर उरात संत्वनते मराठी, आमच्या नसा नसात नाचते मराठी। आमची मराठी भाषा ही एक समृद्ध आणि प्राचीन भाषा आहे। या भाषेचा इतिहास जर बघितला तर तो हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे। या भाषेतून लिहिलेले साहित्य आणि धार्मिक ग्रंथसंपदा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मराठी साहित्याचे योगदान भारतीय संस्कृतीत विशेष स्थान राखून आहे। सध्या तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नडा, मल्याळम आणि ओडिसा या सहा भारतातील सहा राज्यभाषांना केंद्र सरकारने अभिजात भाषा म्हणून दर्जा दिलेला आहे। मराठीत उपलब्ध असलेलं पहिलं साहित्य ग्राहा सत्यसई गाथा सप्तसती हा 700 लोककवितांचा संग्रह आहे। पैठणीचा हाल या सातवाहन राजाने सुमारे 2000 वर्षापूर्वी 50 कवितांचा एक जो आहे तो कवितांचा संग्रह त्या ठिकाणी पुरावे दाखल केले या ठिकाणी मांडू इच्छिते। सातवाहनांची राजभाषा मराठी असल्याने त्यांचे जेथे जेथे राज्य होते तेथे तेथे या ग्रंथाची हस्तलेखिते मिळालेली आहेत। सातवाहनांचे संपूर्ण भारतभर राज्य होते आणि त्यांची राजवट इसवी सन पूर्वी 230 वर्षापासून जवळपास 400 ते 500 वर्ष होती। त्यामुळे मराठी भाषेचे वय 2000 वर्षापूर्वीचे आहे हे सिद्ध झालेले आहे। मराठी ही प्राचीन भाषा आहे, त्याचबरोबर तर तिच्या श्रेष्ठ साहित्यांची सातत्यपूर्ण परंपरा आहे। प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या समितीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अभ्यासपूर्ण 500 पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे संपूर्ण केलेला आहे। या अहवालाचा अद्याप मान्यता मिळाली नाही आणि म्हणूनच सन्माननीय अध्यक्ष महोदया, 2000 वर्षापूर्वीची असलेली समृद्ध भाषेला आपका विषय पटल पर आ चुका, धन्यवाद। आणि त्यासाठी मराठी माणसाच्या माध्यमातून मी या माननीय सदस्य सुश्री धन्यवाद।